लेसन। तो चाहिए तो जैसे कि आप देख सकते हैं फिर से आ चुके हैं स्क्वाड वर्सेस स्क्वाड का गेम पे लेके। तो कैसा आप लोग, अच्छा है? मैं भी अच्छा हूँ। लेकिन कल वाले वीडियो में मैंने तुमसे कहा था कि आप मुझे चैलेंज दो और जिस चैलेंज के कमेंट पे ज्यादा लाइक्स होंगे उसी चैलेंज को अपन कंटिन्यू करेंगे। तो मेरे हिसाब से सबसे ज्यादा लाइक आए एक कमेंट पे। और हाँ, मैं पाउडर वगैरह नहीं लगाता हूँ, ये पता नहीं मेरी त्वचा ही ऐसी, दिखा दो तुम लोग। कुछ लोग कहते रहते भाई तू मेकअप वगैरह लगाता है, ये देखो कुछ है क्या इसमें, ये तो मैल है मेरे शरीर का। तो चलिए देखते हैं कि किस वाले कमेंट पे ज्यादा लाइक्स आए हुए हैं। ओ मेरे दिल के लसन, चैन आए मेरे लसन को दुआ कीजिए। तो ज्यादा लाइक वाला कमेंट है यहाँ पे, लेट्स वोट फॉर ओनली मराठी चैलेंज। उसके नीचे साइको गेमर्स भाई ने रिप्लाई दिया है, भाई हम यूपी वालों को समझ में नहीं आएगा। समझ में नहीं आएगा? अबे कैसे नहीं आएगा भाई, यूपी के आधे से ज्यादा लोग तो मुंबई में रहते और उनको मराठी अच्छे से आती है, मुझे पता है। देखो इस वाले वीडियो में मैं करने वाला हूँ ओनली मराठी कमेंट्री, जो कि बहुत ही खतरनाक होने वाली है। लेकिन जो लोग मराठी नहीं समझ पाते वो लोग प्लीज गेम प्ले देखिए, ताकि मेरे चैनल के रीच नीचे ना गिरे। या फिर जो लोग मराठी समझते हैं वो घपाघप जाके अपने दोस्तों को इस वीडियो को शेयर कर दो। और अगर तुमको मेरी मराठी कमेंट्री पसंद आई, चाहिए मुझे भाई इस पे 10,000 लाइक कर दो भाई। 10,000 कब करोगे तुम लोग, कभी नहीं करते यार, मैं तो लुट जाऊंगा, बर्बाद हो जाऊंगा क्या। और हाँ, सबसे इम्पोर्टेंट, हेडफोन लगा लेना, क्योंकि जिसको मराठी समझ में आती है उनके घर वालों को भी मराठी समझ में आती है। और अभी शिष्टाचार बहुत हुआ, आता भी मैं खरे औका दिवर तो चलो देखो अब मैं क्या करता हूँ। और राम राम मंडल मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त आहे का? मी पण मस्त आहे। आणि आपले चलचित्र चालू होण्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्लीज तुमचे हेडफोन जे आहेत, आता याला मराठीत काय म्हणतात हे नाही माहित, ते तुम्ही तुमच्या कानात खोसून टाका, कारण या व्हिडिओमध्ये मी काहीही बोलू शकतो, ज्यामुळे तुमचं ढुंकण तुराटीने सडकलं जाऊ शकते, त्यामुळे पहिलेच हेडफोन लावून घ्या। मी किती वेळ सांगितलं की मी मराठीत कमेंट्री करू शकत नाही, विषय काय माहिती का, मी जर मराठीत कमेंट्री करायला बसलो ना तर झाकणार समजणार नाही, काही मोजक्या मुलांनाच माझी भाषा कळेल आणि मग माझा बोचा वाळेल। ठीक आहे भोका जाओ, आज मी उतरत आहे या जॉर्जोपूल सिटीच्या सिटीमध्ये आणि खूप सारे मुलं इथे उतरताना मला दिसून राहिले, त्यावर माझ्यासोबत खेळत आहे माझा मित्र सवंगडा साथी टायटन, जे की काहीच कामाचं नाही, त्याच्या बोचात लाकूड नाही टाकू शकत मी, कारण की ते इथं नाही राहत ना। आता मी या व्हिडिओमध्ये त्याला काही बोलून कसं बोललो तरी त्याला सांगणार कोण, तुम्ही सांगू नका कमेंटमध्ये, म्हणजे बस झालं। ठीक आहे, आता मला बंदूक वगैरे भेटलेली आणि समोरून मला पायाचे फुटस्टेपचे आवाज येऊ लागले, त्यामुळे मला वाटलं आता पुढे जाणंच लागतंय। आणि तवा हे पहा शंगुळ्या, इथं आम्ही काय शंगुळे खाल बसलो काय? आता समोरील एका शत्रूला मी घायल केलं होतं आणि दुसऱ्याच्या पाठकाळात एक लाकूड टाकलं, त्यामुळे तो आता पुनर्जीवित होऊन येईल। बाई भाई जराशान वाचलं नाही तर बोचा उदास होणार होता। हे मोशा तोंडाचे आमच्यावर झगे घालून रश करायले, हे घे। टायटन म्या भावा, तो जिंदगीत फक्त एकच चांगली गोष्ट केली, ती म्हणजे नीट। खरं सांगायचं तर इथं आपले मिट्टू पडणार होते, पण कसं बी करून आपण इथं वाचलो। तर आता डोरेमॉनचा आंबट चिंबट गोटा फेकण्यात लागते गड्या। शिट, आबा यार, या घरात नेट फेकायचा म्हणलं की नेमकं कोणत्या कोपऱ्यात फेकू भाई, फेकू का नाही? आता इथं फेकल्या पण मला माहिती आहे काही दुपटलं जाणार नाही, आणि तोपर्यंत ह्या टायटननं सगळ्याला मारून टाकलं। आबा टायटन ह्या तू आतात लसन देऊ कर मग। आता खरं सांगायचं त्या टीमचे दोन बंदे मिळते आणि यांचा एक टीममेट इथं मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न करते, तर त्याला परसाद देणंच लागते गड्या। आता कुठे बाबू तू, ये बर जरा वर, ये आलं वाटते। अबे शंगुळ्या, इथं आम्ही काय समोशी खाल बसलो का? आणि आता मी जरा शुद्ध मराठीमध्ये बोलतो, ठीक आहे? आता इथे माझे 3 किल झाले होते आणि माझा टायटन, म्हणजे माझा नाही तो, त्याच्या बापाचा आहे तो खूपच बाहेर फिरण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे कोणीतरी त्याच्या पाठाला ढोरखुंबा टाकते। तर काही विषय नाही, मी त्याला घपाघप रिवाय देऊन टाकतो। पण म्या भावा, आम्ही ज्या बंद्याला आत्ता मारलं होतं ना, ते शत्रू इथे येतात त्यांचा सूड घेण्यासाठी। आता मराठीत बोलायच लागलो तर सगळंच बोलतोय की नाही? चला बरं, आता बस झाला, यायचं लाड, परसाद देणंच लागतं आता। हां अबे झग्यावाले, हे झग्यावाले जरा जास्तच ना हिंडायला काय ना भंटल, अजून कोणी येत आहे का रे झग्यावाल्या झबल्या? ओ माय कुत्रा, आबा अरे किल चोरी काय करू भाई, मी हे रक्त पित राहतात भाई, माय असा दिमाग खराब झाला भाई, माय डोळ्यासमोर मा किल चोरी झालाय। आणि वरून हे पहा, अबे झंपी आहे, अबे कर रे भाई रिवाय पटकन, काय टाइमपास लावला इकडे तिकडे गोल गोल हिडायला? चला बरं, आता परसाद देणं। दरवाजा बंद, दरवाजा फोडला, अरे बापरे हे मॉली गेले जरा जास्तच नाही झालं का यांचं? आता आव जय भीम हो, नाही ते निळे होतं ना।
पण एकदम माझ्या समोर एक उघड लपलेलं आहे. अबे उघडे, अबे मरण यार तू काय यार तू. एवढा कटाळा आला मला यायला मारायचा, कारण की यायला दोनदा दोनदा मारलं भाई. और भाई जिनको मराठी समझ में नहीं आती फिर भी वो देख रहे, उनका बहुत तहे दिल से मेरे दिल के अंदर के कोने से शुक्रिया, लव यू सो मच. वाह, खैर मैं वापस मराठी पे आता हूँ. अब यहाँ पे आता खालच्या बंदेल में परसा दिला, पण वरचा जे आहे ना त्याने माझ्या टायटनला मारून टाकलं, जे त्याने एकदम चांगली गोष्ट केली. पण आता विषय काय माहिती का, याच्या टीमचा एक बंदा अजून तर लँड होतो, ज्यांच्या समोर मी जरा मुजरपणा वगैरे करतो पण ते काय बाहेर येत नाहीत, तर त्यामुळे मला लाजकाचा दोरी धरून वर येणं पडतंय. तर इथं मी लावणार आहे सिंह कुलपाचा दिमाग, शेरलॉक. वरी दोन बंदे आहेत, खाली मी एकटा आहे, त्यांना जरा असं वाटलं पाहिजे की मी भिलो आणि मी इथून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे ते मोठेपणा दाखवण्यात माझ्या मागमाग पडतील आणि जसा तो माझ्या जाळ्यात अडकेल मी त्याचा बोजा सडकेल. मोठेपणा म्हणतो का बाहेर गेमच्या. आता याला परसाद दिल्यानंतर याचा दुसरा टीममेट पण इथे येतो, पण त्याला चांगल्या प्रकारे माहित होतं की माझ्याजवळ DBS जर हे वर आलं तर हे खवण्यावर गेलं, म्हणजे की शमशानात. आणि इथे आपली हालत सुद्धा खूप पतली झाली होती, त्यामुळे मी घपाघप फर्स्ट एड मारतो. आणि तवा हे पहा, अबे शंगुळ्या, हे शंगुळ्या तिकडं काय पाहू लागलं, इकडे होतं तरी काय, काय बॉडकिट आणलं काय. अबे अरे निळा झग्यावाला भाई, पुन्हा पुन्हा वाचायला मी आता आत्तापर्यंत नॉकच यायला फिनिश नाही केलं. शेट, याचे टीममेट बी आलेत आता समोरून, नाही जाऊ शकत आता, आता काहीच होऊ शकत नाही. अरे खाली बी एक जण एक मॅ, ओरियोप, पहिले या खालच्या वाल्याला परसाद देणं लागते, या खालच्याचं खालचं कापून टाकावं लागेल. ओ हे शंगुळ्या तिच्या टीममेटला वाचवायला चाललं वाटते. अच्छा ते झबल्यावालं त्याचा टीममेट एक आहे. ओ यो पॉप, एक बंदा नॉकआउट होता, एकाला मरणाचं डॅमेज दिलंय आणि समोरच्या एका लेसण्याने मोहा किल चोरी केला. भाई मी चड्डी गहाण ठेवायचं काम पडलं तरी चालल, पण त्या भडव्याचे केस पेटून दिल्याशिवाय मी राहणार नाही. हेडफोन घाला रे, हेडफोन घाला, ऐका मग मार खाणार आहे तुम्ही. आणि ते निळ्या झग्यावाला कुठे गेले ते माहितच नाही, त्यानंतर ते दिसलंच नाही ना. अच्छा ते मेलं का जिते काय माहित. अरे बाबा, पण एक मिनिट, हे तर ते निळ्या झग्यावाला वाटते. शेवटी निळ्या झग्यावाला मी हाताने मेलच. मला माहीत नाही तुम्हाला ही कमेंट्री कशी वाटत आहे, जर तुम्हाला माझं हे बोलणं चांगलं वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि या व्हिडिओवर करा फक्त 10,000 लाईक. मला माहीत आहे प्युअर मराठी बोलणारे 10,000 लाईक करू शकत नाहीत, कारण की तेवढी ऑडियन्सच नाही आपली, ते सगळी ऑडियन्स श्रीमान दादा घेऊन बसला. शिट भाई, आपली मराठी एकदम गावरानी आहे, कारण की पहिल्यापासून असंच बोलत आलो त्यामुळे आहे का नाही, ते एकदम शुद्ध मराठी बोलणे ती मेंग्यासारखं ती आपल्याला पटत नाही. ठीक आहे, जिथं बोलायची तिथे बोलतो, पण आम्ही असं नाही आहे, पण आमच्या गावात जर असं बोललो तर आमचे मित्र आम्हाला मेंघ्याची उपाधी देऊन टाकतात. ठीक आहे, आता इथे आपले 9 किल झाले होते आणि माझ्यासमोर एक्झॅक्ट एक घोंचू होता ज्याला मी पाणी पण मागू दिलं नाही. अबे कोपऱ्यात काय करायला, त्याचा हात पण हलायला जरा जरा काय मिळेल भाई. भाई कोपऱ्यात आजकाल काही पण करतात पोट्टे, त्याला कोपऱ्यात काय करायला म्हणलं तर त्याच्या गाडीले डोळे आले. अरे टायटिया म्या भावा, मी नॉकआउट झालो, तू कुठे. चला चला भाई, रिवाज झालो मी आणि आता टाइमपास बस झाला, परसाद देणंच लागते आता. कुठे कोणत्या कोपऱ्यात जाऊ, कुणी कुण मारू याला, दिसते का इथून कोणी. लेसन दिस भाई, जरासा एकदम डोसक फुडून टाकतोय आता. हेच तर इथे घुसणं लागते भाई घपाघप, एक नॉकआउट आहे, एक बंदा जास्तीत जास्त एक बंदा आहे मोठा आहे. अच्छा हे इथं पण एक, अबे यार यार मारून मारून याची कातडी सोडून टाकली मी, पण वाचलं ते आता काय करावं. आता खरं सांगायचं तर समोर एका एनिमल मी नॉकआउट केलं होतं, पण माझ्या लेफ्ट साईडने एका बंद्याचे मला पायाचे आवाज येतात, इट मीन्स फुटस्टेप, सो मी त्याला कमी समजून इथे क्रॉस करू शकत नाही, अदरवाईज तो माझा बोचा सडकेल, त्यामुळे पहिले त्याला परसाद द्यावा लागेल.
हे घे बाबा मॉलीचा परसाद. या शिड्यामध्ये दडलेलं आहे कुठतरी ते. मायले काय अरे कुठं कसं मारू याला. एक ते स्लॅबवर रश करायचं म्हणलं की हातपाय ढिलले होतात, कारण की खालून वर जायचं म्हणजे एकदम खतरनाक काम राहते. पण ते तुमच्यासाठी असेल माझ्यासाठी नाही. चल एकट्या. हे दानव नावाचा घुंगरू किती वेळेस मरणार आहे. चला याच्या सोबत आपले 11 किल झालेले आहेत आणि समोरच्या निळ्या बिल्डिंग मध्ये घुंचूये. झालं की मी मरणाचं मारतो यार, पण तरी पण हे वाचून जाते. भयाच्या पाठकाला रपारप लाकडं आणली मी, तरी पण हे मेलं नाही. पण आज माझा स्प्रे खूप छान झालेला आहे, कारण की काय माहित काऊन. अच्छा हे स्प्रे नाही का, टॅप टॅप पण छान झालेलं आहे. चला चला घुसून लागला आता. पहा मी आता काय करतो, फक्त त्या डाव्या बाजूच्या घोच्यांवर माराव नाही. बाय हार. याचे दात पाडू करे का रट्ट्यात. अरे टायटननं एका नेटमध्ये 2 बंदे नॉकआउट केले. बाय यार टायटन एक बंदा नॉक करत नाही, 10 गेप नॉकआउट होते. आणि ज्याने आलं नॉकआउट केलं ती जरा जास्तच मोठेपणा करू लागलं. त्याचं ढुंगण सडकणं लागते तू राटीने. पण जर असं थांब बाबू, तू मोठेपणा दाखवायला का. आता त्याला काय वाटलं माहिती का, मी माझ्या टीममेटला रिवाय करायलो. पण म्या भावा 30 वर्षाचा तजुर्बा, पहिले परसाद मग रिवाय. ह्या समोरच्या लसण्याला वाटलं आपल्या जो DBS आहे हे काय उपटणार आहे आपलं. अरे बाबा अरे तुझा अरे बाबा तुझा बरं. चला ठीक आहे, आता इथं 12 किल झाले ते आपले, तर मी एकाच बॉट वगैरे मारतो. आणि इथून निघण्याचा माझा प्लॅन होता, पण मी जसा इथून निघण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे पहा. शिट लपून वार. तू या लसणाचे तुकडे करील 4. चला एक डॅमेज आहे, एक फिनिश झालंय, दुसऱ्याला टायटनने नॉकआउट केले. याचा अर्थ आता फक्त एकच वाचलेलं आहे, जे की एकदम माझ्या समोर आहे. थांब त्याच्या पाठकाडा गप्पाशवाड हानतो आता. Watch out. गप्पा. अबे यार गप्पा शॉट मारत होतो पण जाऊ दे. नसतात मारत, कधी कधी मूड असला तेव्हाच मारत असतो मी, असं काय कधी पण नसतात मारत ते. चला इथं आपले 15 किल झाले होते, तर मी पुन्हा एकाच बॉट वगैरे मारतो. आणि इथून निघण्याचा माझा प्लॅन होता, गाडी तर आमच्याजवळ नव्हती, त्यामुळे आम्ही पैदलच रानावनात हिंडत होतो गुरा ढोरासारखे. तेव्हाच मी पाहतो की गव्हाच्या वावरात कोणीतरी दुपट केलंय, तर बोचा सडकणंच लागते वाटते. सागरे म्या भावा तू समोरून यायला का भूत्या. अरे भूत्याचे कपडे काऊन घातले बापा. कँडी माझ्या भावा, तुला भूत्या बनायचं होतं पण तू चूत्या बनला. भूत्या फक्त ते सांगू शकतात ज्यांनी नाना पाटेकरचा जंगलातला पिक्चर पाहिलाय. आता इथे या टीमचे 2 माणसं आम्ही नॉकआउट केले होते, म्हणजे की म्या आणि यांचा 3रा टीममेट इथंच कुठतरी लपून बसलेला होता. पहिली गोष्ट तर ही आहे की जर आपल्याला कुठून बाहेर निघण्याचा रस्ता माहीत नाही तर त्याच्या आत जायलाच नाही पाहिजे. पण हा आमचा टायटन खूपच येडा भोकाच आहे. हा महाज्ञानी व्यक्ती स्वतःचा क्लोन बनवून त्या राहिलेल्या एका एनिमीला पाहत होता ओपन मध्ये उभं राहून. अरे काय करू रे बाबा मी याचं काय करू याचं मी. आणि जेव्हा मला तो एनिमी दिसला माझा बोचा उदास झाला. हे पहा शिट. जगणं इथं मरण इत याच्या शिवाय जायचं कुठ. टायटन महे उपट चट. मी त्या एनिमीला अगदी आरामशीर मारू शकत होतो, पण विषय काय झाला माहिती का, एक तर त्या टायटनचा क्लोन तिथे, वरून तो एनिमी पण तिथे, ज्यामुळे मी खूपच कन्फ्यूज झालो आणि माझे लसन लागले. ठीक आहे काय नाही, जे झालं ते झालं, आपले 18 किल झाले होते, मी माझं काम करून टाकलं, तुम्ही तुमचं काम करून टाका. या व्हिडिओवर करा 10,000 लाईक. तुमच्या BGMI खेळणाऱ्या मित्रांसोबत हे तुम्ही शेअर करू शकता आणि त्यांना सांगू शकता की ट्रेव भाई आपल्या घरातला माणूस आहे की नाही. आणि आजची मजदूरी मी इथेच संपवतो. तर बस यार आजच्यासाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं तर अजिबात विसरू नका. भेटूयात एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तर काळजी घ्या, लव्ह यू, येतो मी आता. बाय बाय.